बघू शकतो आपण. या ठिकाणी आज हार्वेस्टिंग चालू आहे. नामदार स्वीटचा स्वीट कॉर्न, स्वीट बाईट, अतिशय सुंदर व्हरायटी. आपण या ठिकाणी इथले जे प्रगतिशील शेतकरी आहे कांगणे यांच्याशी थोडी चर्चा करू. तर तुमचं नाव सांगा ना. संजय यशवंत कांगणे. मोबाईल नंबर 96 57 52 42 18. गाव कोणतं तुमचं? दोनवाडे बघू. दोनवाडे बघू. कशी वाढली दादा ही व्हरायटी? कोणती व्हरायटी? एकदम भारी, नंबर एक व्हरायटी. कोणती व्हरायटी? स्वीट बाईट म्हणून व्हरायटी आहे. नामदारी स्वीट कशी वाटली व्हरायटी तुम्हाला? पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं बघा, शेवटपर्यंत तोंडापर्यंत दाणा भरलेला आहे. आणि वजन म्हणजे एक सारखा माल याच्यामध्ये दोन नंबर नाहीये. एक सारखा आणि प्रत्येकाला दोन कणीस आहे ना? हो, प्रत्येकाला दोन दोन कणीस. तुम्ही खाली उत्पन्नाला चांगली आहे, उत्पादनाला वजन पण चांगलं. कोणतं कणीस बोला? अच्छा, टोकापर्यंत दाणे भरलेले. वजन अतिशय सुंदर आहे. कलर चांगला. कलर पण चांगला. हा, दोन नंबर मालच निघत नाही. कुठे असाल तर तुम्ही दाखवा, तुमच्या समोर आहे. आणि ताटाची हाईट पण 7-8 फूट अशी उंची. ओके, हाईट पण चांगली. हो, हाईट पण चांगली. आता त्याच्यामध्ये आपण कोणतं कणीस पाहिलं? दोन नंबर कणीस आपल्याला सापडणार असेल. पूर्ण कोणतं काढा, कोणतं ओपन करा तुम्ही. अतिशय अतिशय सुंदर व्हरायटी. कणसाला दाणे भरलेले. व्हेरी गुड. बघा शेतकरी मित्रांनो, कुठलं कणीस घ्या सोला, पूर्ण टोकापर्यंत भरलेलं. अतिशय एक नंबर व्हरायटी. एक नंबर व्हरायटी. आणि ताटाची उंची पण, ताटाची उंची चांगली, साईज हाईट चांगली. ओके, 7.5-8 फूट उंची. चेक करा. ओके, किती लावलेलं तुम्ही मका? आम्ही 14 किलोची मका इथं. 14 किलोची मका लावलेली. 15 किलोची आणि त्या माळ्यामध्ये 14-15 किलोची. म्हणजे टोटल 17-30 किलोची मका लावलेली, लागवड केलेली. ओके, धन्यवाद. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांगणे साहेबांनी 30 किलोची मका स्वीट कॉर्न नामदारी सीड स्वीट बाईटची लागवड केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अतिशय सुंदर व्हरायटी, स्वीटनेस चांगला, व्हरायटीची हाईट चांगली आणि पूर्ण टोकापर्यंत भरलेले कणीस या ठिकाणी आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी विनंती करेन, त्यांनी नामदारी स्वीटची, स्वीट कॉर्न, स्वीट बाईट हिची लागवड करून आपल्या उत्पन्नात जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद काका. 4 वर्षापूर्वी आलेली आहे. तर मी पहिल्यांदा मी स्वतः ट्राय केली व्हरायटी. स्वतः पहिल्यांदा 1 किलोचा उत्तम भाव पुण्याला 1 किलो मी लावलं. याचं कमी किंवा उत्पादन 1 किलोला 3 टन 700 किलो 3-700 असं उत्पादन निघालंय. सगळ्यात महत्त्वाचं आपण शेतकऱ्यांना एक विनंती, मका ही पातळ लागली तर ॲव्हरेज भेटतो. तुम्ही जर दाट लावली तर तिचं ॲव्हरेज भेटत नाही. फक्त ही आपण काय करतो, बायांना पुढे देऊन टाकतो. तेव्हा 1 ते 1.5 किलो तेव्हा वावरात लावून टाकतो. अंतर कमी झालं, साईज होत नाही. सगळ्यात काळजी आपण ती घ्यायची. स्वतः भेटलं तर काय अडचण नाही. आपण शेतकरी तिचं ॲव्हरेज जर काढत असेल तर पातळावं लागेल, नाही तर त्याचा ॲव्हरेज निघत नाही. नाही तर काय 2 टन निघत आणि 3 टन ते उपयोग नाही. व्हरायटी चांगली, सगळ्या शेतकऱ्यांनी लावावं मला तर ही विनंती आहे. आणि चांगलं आहे, मी तर आता कोकणात दिलं ती शेतकऱ्यांना. तिथे उत्तम भाव आहे, एकदम भारी व्हरायटी, वजन चांगलं आहे. सगळ्यात मला त्याचं तोंड उलत नाही, तोंड बी उलत नाही, ॲव्हरेज सुकत बी नाही. किती दिवसभर याला सुख आहे ना. याची पती आहे, आळायला सुद्धा एक मिटेल राहतं त्याचं तोंड एकदम, तर आळायसुद्धा लागत नाही. आणि करप्यालासुद्धा सगळ्यात महत्त्व, पावसाळ्यात व्हरायटी लावली होती मी, करपासुद्धा नाही त्याला. आणि 2 कणसं घ्यायचे ठरले तर त्याला पातळ लावायचं, बिग्याला 1 किलो लावा. ही शेतकऱ्यांना कळकळची विनंती आहे, जास्त बियाणं टाकू नका, काहीच उपयोग नाही होत. आपलं उत्पन्न होतं मग ॲव्हरेज नाही भेटत, सगळ्यात महत्त्वाचं हे बोलून धन्यवाद. काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आणि आज या ठिकाणी नामदारी घोट्याचा आपण तुंडे ठेवला होता. खूप चांगले असे वाहन या ठिकाणी आमच्यासमोर नामदारी कंपनीने ठेवलेले आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आमचा अनुभव असा सांगतो की खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे.
आणि व्हरायटी चांगली असल्यामुळे रामदास भाऊच्या म्हणण्यानुसार की फक्त पातळ लागवड केली गेली पाहिजे. दाट मध्ये ती ॲव्हरेज देत एकच कणीस येतं आणि दोन कणस घ्यायच्या असेल तर आपण ती पातळच लागवड केली पाहिजे. आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की इतकी चांगलं वाहन आपल्या समोर असताना आपण इतर व्हरायटीच्या पाठीमागे न लागता नामदारी या वाहनाची नक्कीच लागवड करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी एवढेच बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Thank you.